एका बाजूला संप सुरू आहे, कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि कोणत्याही वेळी काय केलं पाहिजे याचं कुठंतरी भान सरकार म्हणून सरकारने ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. की कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे जुनी पेन्शन अध्यक्ष महोदय त्याच्यात तोडगा काढला पाहिजे, कारण राज्यातली आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडलेली आहे अध्यक्ष महोदय. H3 आणि N2 फ्ल्यू सदृश्य 7 रोगांचे रुग्ण रोज वाढतायत अध्यक्ष महोदय. केंद्र शासनाने देखील त्याच्या तपासण्या वाढवण्याच्या करता सगळ्या देशातल्या राज्यांना सूचना दिल्या. अहमदनगर पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एका व्यक्तीचा H3 आणि N2 मृत्यू झालाय. अत्यावश्यक सेवा अध्यक्ष महोदय जे अत्यावश्यक शस्त्रक्रिया इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. एकाच रुग्णालयाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अध्यक्ष महोदय तिथं 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय ह्याच्यात हाल होत आहेत. जे जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मेस्मा कायद्याच्या प्रति फाडल्याची बातमी सातत्याने TV चॅनलला वेगवेगळ्या ठिकाणी दाखवली जाते. मार्च अखेरीस भरावयाची पाण्याची बिलं, इतर करांची बिलं, जन्ममृत्यूचे दाखले, इतर दस्तऐवज ही नोंदणी बंद पडली, कारण अध्यक्ष महोदय आज 15-16 तारीख आहे. 15 तारखेच्या नंतर अवघे 16 दिवस राहिलेत आणि लोकांना तर बिलं भरायची. अवकाळी पीक नुकसान जे झालेले आहेत त्याचे पंचनामे अध्यक्ष महोदय थांबलेले आहेत. एका बाजूला संप सुरू आहे, कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि कोणत्याही वेळी काय केलं पाहिजे याचं कुठंतरी भान सरकार म्हणून सरकारने ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. पहिल्या दिवशी प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्यात. राज्यभरातील महसूल, शासकीय आणि निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आणि अध्यक्ष महोदय ह्याचा फटका प्रशासनातली सेवा, शिक्षक आणि आरोग्य सेवेला मोठ्या प्रमाणावर बसतोय. अधिवेशन चालू असताना राज्यातल्या तमाम जनतेचं लक्ष इकडं आहे की ह्याच्यातनं काय तोडगा निघतोय, परंतु हे कुठंतरी ताबडतोब थांबवलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपण अध्यक्ष या नात्याने ह्या संदर्भामध्ये निर्देश द्यावेत अशी माझी आपल्याला अतिशय आग्रहाची, नम्रतेची कळकळ. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती सभागृहासमोर